नाशिक जिल्हा सहकारी बँकेने कर्ज प्रकरणी शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू केली. त्याच्या निषेधार्थ नाशिकच्या गोल्ड क्लब मैदानासमोर शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. नाशिक जिल्हा बँकेने सक्तीची वसुली थांबवावी, तसेच सरकारने जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच कर्ज वसुलीसाठी आलेल्या बँकेच्या पथकाकडून चुकीची वागणूक दिली जात असल्याचा देखील आरोप शेतकऱ्यांनी केलाय. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर गावागावातील सोसायट्यांना ताळे ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. माझं नाव भगवान बोराळे. मी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना समन्वय समितीचा अध्यक्ष. आज आम्ही जिल्हा बँकेने जे काही जाचक वसुली आणि शेतकऱ्यांकडे आजची कर्ज भरण्याची एकही शेतीमालाला भाव नाही, त्याच्यामुळं आज आमच्याकडे कोणत्याच प्रकारचे पैसे नसल्यामुळं ऐपत राहिले नाही, यासाठी आम्ही हे धरणं आंदोलन इथं सुरू केलेलं आहे. तरी सरकारनं याच्यात हस्तक्षेप करून हा आमचा प्रश्न मार्गी लावा. बँकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याच्या वस्ती ह्या विरळगत असतात, मळ्यात असतात. तिथं जाऊन ह्या लोकांनी स्त्रियांना फार खालच्या दराचे बोलणं आणि वागणूक दिल्याने शेतकऱ्यांच्या घरच्या माणसांची मानसिकता इतकी खराब झालेली आहे आणि त्यामुळे ते टेन्शन घेऊन आणि मृत्यूच्या दारात चालले आहेत. यात एक आताचा प्रकार जर बघितला, 7-8 दिवसापूर्वी काही कर्मचारी हे उगाव येथे जाऊन एका शेतकऱ्याच्या बाबतीत असाच प्रकार केला, त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या महिलांनी खूप मानसिक टेन्शन घेतलं आणि आज तिचा काल तिचा मृत्यू झालेला आहे. हे आज ज्वलंत उदाहरण दिसतं आहे. आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही गावोगावी जाऊन ज्या सोसायट्या आहे या सोसायट्यांना आम्ही कुलपा लावून आणि त्या डायरेक्ट बंद करून टाकणार. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.